नमस्कार, मी जितेंद्र पंडित, MB4 सीनियर टीम मॅनेजर। आज आपण बघणार आहोत कमी तेलात भेंडी फ्राय। आपण भेंडी उभी कापून घेतलेली आहे। साहित्य 2 चमचा बेसन पीठ, 1 चमचा मैदा, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि धरण जीरा पावडर। सुरुवातीला आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। जसं चिकन मॅरिनेट करतो तसं मॅरिनेट करून 10 मिनिटांपर्यंत हे ठेवणार आहोत। भेंडी उत्तम प्रकारे मिक्स झालेली आहे। मी आता याच्यासाठी 24 सेंटीमीटर रेग्युलर यूज करणार आहे। सुरुवातीला मी 60% त्याला हीटअप करणार आहे। आल्यानंतर आपण भेंडी त्याच्यात टाकणार आहोत। मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे। 60% हीटअप झालेला आहे। आता ड्रेसिंगसाठी मी 2 चमचे ऑइल यूज करणार आहे। त्यामुळे भेंडी चांगल्या पद्धतीने फ्राय होईल। याच्यात भेंडी टाकत आहोत। मी याच्यावर झाकण ठेवणार नाहीये, कारण मला भेंडी फ्राय करायची। जर भेंडीवर झाकण ठेवलं तर त्याला मॉइश्चर सुटेल। कमी तेलामध्ये भेंडी फ्राय झालेली आहे। ही चांगली कुरकुरीत, एकदम कुरकुरीत झालेली आहे। आता मी गॅस बंद करतो आणि भेंडीला सर्विंग प्लेट मध्ये सर्व करण्यासाठी काढून घेतो। तर अशा प्रकारे ही भेंडी फ्राय कमी तेलामध्ये झालेली आहे।